नमस्कार. लिव्हिंग लाईफ विथ द कॅल्फी गर्लचा आजचा हा जो भाग आहे तो फक्त आणि फक्त त्या सर्व मराठीचा पोकळ अभिमान बाळगणाऱ्या शिवरायांच्या मावळ्यांना अर्पित करते, ज्यांनी शिवरायांना एका वेगळ्याच स्थानावर नेऊन ठेवलंय त्यांच्या गुणांमुळे. शिवरायांच्या नाही, मावळ्यांनी उधळलेल्या गुणांमुळे. तर सर्वात प्रथम मी दुबईकर दादूस बीइंग मराठी आणि असे अनेक जणांचे आभार मानते ज्यांनी माझे बोलणे फार उत्कृष्टपणे कापून महाराष्ट्रासमोर फार रंगीत आणि सविष्ट पद्धतीने प्रदर्शित केले. पण अर्थात ज्यांच्या नावातच इंग्रजी शब्द आहे त्यांचं कितपत मनावर घ्यावं हा वादाचा मुद्दा नाही का? असो, सुरुवात करूया माझ्यावर झालेल्या आरोपांची. मी हिंदी भाषेला राजभाषा न म्हणता राष्ट्रीय भाषा म्हणाले, म्हणून मुलांवर फार भार टाकू नये, आयुष्य ही कुठली स्पर्धा नाही असं सांगणारा व्हिडिओ तुम्ही खारेज केलात. मला पाण्यात टाकलं का तर राजभाषा औपचारिक भाषा न म्हणता राष्ट्रीय भाषा म्हणाले म्हणून. आता बघूया तुम्ही किती पाण्यात आहात. जो व्हिडिओ फार व्हायरल झाला त्याच्यावरती मोठमोठ्या ठळक अक्षरात असं लिहिलं होतं की आलीस मोठी शहाणी. आलीस मोठी, ठ मधला ई दीर्घ असतो, शहाणी नसतं शहाणी असतो. निषेध केत की चीतळे, चीरस्व असतो. लाज वाटते ना, मग भारत देश सोजून जा. मी देश का सोडू आणि मला लाज वाटत नाहीये. आई झवाडे रांडे, जर मराठीत व्हिडिओ टाकला नाही तर एक बाई स्वतःचं शरीर विकून पैसे कमवणारी बाई होते. हजार देताय झवायला देतास का रांडे. आता आपण शुद्ध मराठीत कसं लिहितात ते शिकूया. देताय नाही देतोय, हजार देतोय झवायला देतेस का, देतास का नाही. हजार रुपयेची पण लायकी नाय हाय ह्याची, रुपये नाही रुपये, हजार रुपयांची ही लायकी ख नाही, नाय हाय नाही, नाही आहे हिची. कोणतं मराठी झेंडा, झेंडा नपुसकलिंगी नसतो, कोणता झेंडा. अर लायकी नाय हो असं बोलायची तुझी ग, नाय नसतं हो नाही. हिच्या आईची गमड, हिच्या लॅटिन लिपीत लिहिलेलं जी ए एम डी. बहुतेक यांना गाण म्हणायचं होतं जी ए एन डीच्या ऐवजी एम डी झालं, पण का हो, मराठी अस्मिता मराठीचं एवढा अभिमान असतानाही लॅटिन लिपीत का लिहिलं, देवनागरी येत नाही. अगं कुत्रे, पण तुझ्या आईचा नवरा तर मराठी आहे ना, मग आधी मराठीचा अभिमान बाळग, मग ते तुझे दुसरे बाप असतील हिंदीमधले त्यांना चढून घे. आम्ही बोलातो मराठी आभार बीइंग मालवणी. कोणाचे आभार मानताय मग, बीइंग मालवणी का, मराठी शब्द नाही सुचला. आता या माणसांनी ना प्रत्येक शब्दानंतर अंडरस्कोर टाकलाय, तर मी काय अंडरस्कोर वाचणार नाही, समजून घ्यावी अशी आशा. आली मोठी शहाणी भंगार साली, दळींद्री कुठची बघा ही भाकरवडीची आवलाद. भाकरवडीची आवलाद, आता जातीयवादही करणार का. पाकिस्तानमध्ये झक मार मग इथं कायाला आली, महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीचा भाषा बोलावी. मराठीचा भाषा नाही हो, मराठी भाषा. आणि पाकिस्तानचा संबंध कुठून आला, महाराष्ट्र म्हणजे भारत अख्खा फक्त महाराष्ट्र सीमित नाहीये. फालतू आगाऊ चौचाळ पोरी निर्लज्ज. चौचाळ का तर मी मराठीत व्हिडिओ टाकला नाही हो, अर्थात जर मी रांड होऊ शकते तर चौचाळही होऊच शकते ना. मराठी भाषाच्या जीवावर मोठी झाली आणि आम्हाला शिकवायला लागली. भाषाच्या नसतं भाषेच्या असतं, भाषेच्या जीवावर. पण अर्थात कुठल्याही भाषेच्या जीवावर कोणी मोठं होत नाही. मी माझ्या आई वडिलांच्या जीवावर मोठी झाले आणि मग स्वतःच्या जीवावर मोठी झाले.
हिचा ऍड्रेस सेंड करा, हिला चप्पल पाठवतो वन, तिंडात मारून घ्यायला सेल बी सी लोक सेल. पण अर्थात लॅटिन लिपीमध्ये लिहिलंय त्यामुळे एस ए एल ई केलेलं आहे, बहुतेक साले म्हणायचं असेल. आणि तिंडात, तिंड्याची फक्त भाजी ऐकली आहे मी, तोंडात असत. मग तू हिंदी मधी काम कर. हिंदी मधी काम करायला मी लिंग्विस्ट नाही हो, आणि मधी नसतं, मध्ये असतं. पण कदाचित होई नाही लिंग्विस्ट आता. तुझ्या आईचा घोस्ट मादरचोद साली. माझ्या आईच्यात तुम्ही बरंच काही घालायचाही प्रयत्न करताय, तिच्या गांडेबद्दल बोलताय, पण तिला ऍटलिस्ट मारू तरी नका. घोस्ट म्हणजे भूत हो. हिच कॅरियर बंद व्हायला हवं एवढा निषेध. लॅटिन लिपीत लिहिलंय ना, त्यामुळे कॅरियर केलंय त्यांनी, सी ए आर आर आय ई आर. कॅरियर बाईक, स्कूटी, रिक्षा, गाड्या, सायकल यांना असतं, माणसांना करिअर असतं. सी ए आर ई आर. तेच ब्ला तुझ्या ब्लामध्ये टाकीन. ह्याच मराठी स्वाभिमानासाठी बाळासाहेबांनी किती मेहनत घेतली, कित्येक लोकांची जीव गेली होती, म्हणूनच आज मराठी स्वाभिमान आहे. बीसी असे लोक जिवंत का राहतात असे नाही असे, पण मराठी हे आपलं जीवन आहे. मराठी हे जीवन नाही, मराठी भाषा आहे, हे विसरू नये. आणि बाळासाहेबांनी इंटरनॅशनल लेवलचे स्पीचेस पण मराठीतच दिले. पण मग बाळासाहेबांनी कोणाच्या तरी ब्लामध्ये काहीतरी घुसडायलाही सांगितलंय का? नाही ना. बुल्ली तोंडाची घाल तोंडात आणि उभी रहा बुधवार पेठेत. पैसा तर भेटेल, पैसा भेटत नसतो, पैसा मिळत असतो किंवा कमवला जातो. तसंही तू वेडी आहेस म्हणून तुला कुणी काम देत नाही. माझ्या व्यंगाबद्दल बोलणार आहात. फिट्सचं औषध घ्यायला हुकली वाटतं म्हणून वेड्यासारखं बोलतीय. त्या झेंड्याच्या मागे जो दांडा असतो ना, तो घातल्यावर तुला आणि तुझ्या आईला कळेल त्या दांड्याची ताकद काय आहे ते. हे काही निवडलेल्या कमेंट्स आहेत, कारण अशा बऱ्याच बऱ्याच कमेंट्स आल्यात. काही त्यातल्या अप्रतिम अशा शोधलेल्या या कमेंट्स या इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्हीवरती आल्या होत्या. काही डिरेक्ट मेसेजेस आहेत. बरं, मग आता तुमची मराठी संस्कृती इतकी तकलादू आहे का, इतकी कमकुवत आहे का, की माझ्या किंवा माझ्या आईच्या गांडेत काहीतरी घातल्याशिवाय ती पुन्हा जागृत होणार नाहीये? तुमची मराठी भाषा इतकी कमकुवत आहे का, की माझा रेप केल्याशिवाय तिला तिचे सुवर्ण दिवस लाभणार नाहीयेत? तुमची भाषा असेल एवढी कमकुवत? माझी मातृ आणि पितृभाषा एवढी कमकुवत नाही की जे मी एक व्हिडिओ मराठीत किंवा मराठी विषयी बोलले नाही, जाहीरपणे प्रेम सादर केलं नाही, मी मराठी, मी मराठीचे बाणे बाणा लावला नाही, झेंडे फडफडवले नाहीत, तर ती मोडकळीला लागेल एवढी कमकुवत माझी मातृ आणि पितृभाषा नाही. मला प्रेम दाखवावं लागत नाही माझ्या भाषेवरती. आता मला लाज वाटते महाराष्ट्र माझा म्हणायला. एका स्त्रीवर निषेध करण्यासाठी तिच्यात काहीतरी घातलं पाहिजे किंवा तिचा रेप केला पाहिजे असा महाराष्ट्र माझा नाही. एक बाई म्हटल्यावर तिची लायकी ही फक्त एक दुसरी बाई जी जिला काही कारणांमुळे स्वतःचं शरीर विकून पैसे कमवावे लागतायत अशाच बाईशी डायरेक्ट कंपॅरिझन केलं जातं, हा महाराष्ट्र माझा नाही. कुठलाही एक व्हिडिओ व्यवस्थित कापून त्या व्यक्तीबद्दल काहीतरी खोटं नाटक पसरवणारा महाराष्ट्र माझा नाही. आणि जर महाराष्ट्र ह्या पातळीवर घसरला असेल तर खरंच महाराष्ट्र माझा हे म्हणायला मला लाज वाटते. हा महाराष्ट्र माझा नाही. असो, तुमचे संस्कार दाखवलेत तुम्ही, माझे हे संस्कार नाही. हा व्हिडिओ व्हायरल कराल कसा कराल?